आज विधान परिषदेमध्ये विशेष मुलं ज्याला आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो आणि त्याचा अर्ली इंटरव्हेंशन सेंटरची घोषणा माननीय मंत्री महोदयांनी माझ्या लक्षवेधीच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्यामागची संकल्पना आणि भूमिका होती की महानगरपालिकेने विशेषतः आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो आदित्यजी ठाकरेजी असतील आदरणीय उद्धवजी असतील आणि त्यावेळीचे जे नगरसेवक सर्व असतील यांनी पुढाकार घेऊन नायर हॉस्पिटलांच्या माध्यमातून नागपाड्याला पण 35,000 चौरस फूटमध्ये हे अर्ली इंटरव्हेंशन सेंटर जे दुसरी तीन वयापासून तर 6-7-8 वयापर्यंत मुलांना ज्यांच्यामध्ये ज्यांना अनेक त्रास होतात पालकांनाही देखील त्यांच्या वेदना ज्यावेळी समजू शकत नाही अशावेळी त्यांची स्पीच थेरपी त्यांनी कसं बातिंग केलं पाहिजे कशी आंघोळ केली पाहिजे कसं रहानसहान राहिलं पाहिजे आणि पुढची त्याची बौद्धिकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या विशेष मुलांसाठी हा सेंटर उघडा व्हावं अशी लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी इतकी मागणी आम्ही केली होती. 2 महिन्याच्या आत मुंबई महानगरपालिका ही पूर्ण सेंटर्स बनवले जातील आणि याच धर्तीवरती निवळ मुंबई नाही शहर आणि उपशहर नाही तर राज्याने पण हा धोरण स्वीकारला पाहिजे आणि जिल्हा जिल्हा स्तरावरती किंवा ज्या ज्या महानगरपालिका सक्षम आहे एक मॉडेल मुंबई महानगरपालिकेचं घेऊन त्या त्या राज्यांमध्ये पण देखील हे करता येईल का. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की असे विशेष मुलांच्या काय वेदना असतात काय अडचणी असतात. मी बोलत असताना पण ईशान अवस्थी नावाच्या मुलाचा पण उल्लेख केला ज्याच्या नावावरती तारे जमीन पे हा चित्रपट देखील 2007 साली आपण सर्वांनीच पाहिलेला असेल. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की आपण चित्रपट पाहिला आपापल्या घरी गेलो परंतु त्या घटकाला कुठेही न्याय देण्याची भूमिका ही कुठच्याही राज्यकर्त्याकडे किंवा समाजसेवामध्ये काम करणाऱ्या लोकांची नव्हती. पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे की ह्या प्रश्नाचा लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधून हा राज्यभरासाठी धोरण पुढच्या काळामध्ये करावं अशी मागणी आज आग्रही करण्याचं काम केलेलं आहे. ऐसी घोषणाएं इसके पहले भी हुई है. टेक्सटाइल पार्क अमरावती में भी एक बाजू में जब वो ला रहे हैं उसका जरूर हम स्वागत करते हैं लेकिन कुर्ती में कैसे करें क्योंकि यही अमरावती में टेक्सटाइल पार्क लाने के वक्त वहाँ पे अचलपुर की नामक जो टेक्सटाइल मिल है जो नेशनल टेक्सटाइल कॉरपोरेशन के तहत चलाई जा रही है वो बंद करने का काम किया जा रहा है. गए 2 साल से कोविड के बहाने में लेकर अचलपुर के वहाँ के लोग बेरोजगार हो रहे हैं. उन्होंने तो बच्चू कड़ू जी को लिए कहा और बोले चलो आप भी हमारे हम भी आपके साथ टाकी पर जाकर बैठने के लिए तैयार है. ये एक बाजू में नेशनल टेक्सटाइल कॉरपोरेशन की जो उनके अत्यारक्त में वो मिले बंद करना और प्राइवेटाइजेशन के लिए बढ़ावा देना ये एक बहुत अलग तरीके की भूमिका देखने मिलती है. इसलिए एक बाजू में स्वागत करते हुए हम ये मांग करेंगे कि 10,000 करोड़ में से कुछ निधि अचलपुर के लोगों को भी दी जाए जो अमरावती में है और उसके ही तहत नेशनल टेक्सटाइल कॉरपोरेशन की मुंबई में महानगर पालिका के हद में हो बार्शी में हो और अचलपुर में हो सभी जो मिले जो बंद किए उसको शुरुआत करने का काम किया जाए. मुंबई शहरात मध्ये आज प्रचंड गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा आला होता आणि या मोर्चामध्ये आज हीच मागणी होती की या सर्व गिरण्या जे NTC च्या माध्यमातून जे बंद करण्याचं काम केलेलं आहे ते परत पूर्ववत सुरू करावं. मी आजच घोषणा ऐकली माननीय उपमुख्यमंत्र्यांची की 10,000 कोटी रुपयाचा पॅकेज देशाच्या पंतप्रधानांनी अमरावतीला टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून दिलेला आहे. मग माझा प्रश्न असा आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही जर अमरावतीला टेक्सटाईल पार्क आणणार असाल तर अचलपूरच्या ज्या गिरण्या जी गिरणी आणि त्यालाच लागून असलेली बार्शीची गिरणी आणि मुंबई शहरातल्या गिरण्या एका बाजूला या गिरण्या बंद करतायत आणि 10,000 कोटी रुपयाचा तुम्ही टेक्सटाईल पार्क आणून नेमकं कोणासाठी हे हेतू साध्य करतायत. त्या आणतायत चांगली गोष्ट आहे रोजगार मिळत आहेत पण एका बाजूला रोजगार आणत असताना दुसऱ्या बाजूला जे गिरणी कामगार या नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन जे केंद्र सरकारचे अतिरिक्त आहेत त्या खात्याचे मंत्री महाराष्ट्रातले प्रतिनिधी करणारे पियुष गोयलजी आहे ते बंद करतायत आणि मग एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण कामगारांना बेघर करतोय. तर ही एक वाटते एकमेकांवरती विपरीत असलेली भूमिका आहे आणि म्हणून ते चालू टेक्सटाईल पार्क ज्यावेळी तुम्ही आणत असताना
तुम्ही याही गिरण्या सुरू ठेवायला पाहिजे अशी ती आमची आग्रहाची मागणी राहणार आहे. सॉरी, मुझे पता नहीं. बागेश्वर महाराज जो जिन्होंने तुकाराम महाराज की तुलना हाँ ये की थी नहीं मुझे पता नहीं है. मैं मुझे मेरी जानकारी नहीं मुझे इस चीज़ की जानकारी नहीं है. लेकिन ऐसे सामाजिक क्षेत्र के ऊपर काम होते हैं, कुछ विवादी बयानबाजी से लोग कुछ थोड़ा बाजू में रहना चाहिए. आप सबको पता है कि हर एक के बारे में अलग अलग प्रतिमा और हर एक हर एक के बारे में एक अलग अलग भावना ये हमारी रहती है. और कोई किसी की इन संतों की और भगवान की तुलना अगर जो मनुष्य में हो, क्योंकि कलयुग में कहा जाता है कि कलयुग का ये ऐसा प्रभाव है कि जहाँ हमको भगवान वापस जन्म नहीं लेंगे, भगवान के विचार भगवान के रूप ये साधु साधु संतों के माध्यम से लिया जाता है. लेकिन अगर कुछ उसमें से ही अगर खुद को भगवान मानने लगे और खुद ही कहने लगे तो मुझे लगता है ये चीज़ें न हो तो ज़रूर उनके विचारधारा को लेकर कोई अगर समाज में काम करता है तो उसके लिए स्वागत है. और मुझे इसकी जानकारी नहीं है कि ऐसा कोई प्रोग्राम हो रहा है या वो प्रोग्राम में हमारे लोग जाएंगे या नहीं जाएंगे. लेकिन जैसे मैंने कहा कि जो मानने वाले होते हैं, जो इस विचार को धारणा करने वाले होते हैं, आप अपने स्तर के ऊपर उस कार्यक्रम में शरीक हो सकते हैं. कसं आहे, टीका करणं जर त्याला खऱ्या अर्थाने जर करायचं असेल तर टीजर लॉन्च करून नाही तर ती सभा घेऊन त्यांनी करण्याचं काम केलं पाहिजे होतं. आणि आम्हाला अपेक्षा आहे की ही सभा त्यांनी आमच्याही पेक्षा विराट करण्याचा निर्धार केलेला आहे. पण किती त्यांना लोक साथ देतील, किती काय करतील, आता संपूर्ण राज्यातली ताकद तिकडे लावली जाणार आहे की काय हे मला माहीत नाही. परंतु टीजर जाहीर करून ह्याला या सभेला तुलना होऊ शकत नाही. या सभेची तुलना जर करायची असेल तर सर्वसामान्य लोक कोणीही भाड्यावरती कोणाला आणले नव्हते, कुठच्या जातीधर्माच्या लोकांना इकडच्या तिकडच्या तिकडच्या इकड्या आणले गेले नव्हते. त्या भागातले स्थानिक लोकांना जी घेऊन सभा आम्ही जशी केली होती तशी सभा प्रत्येकांना करण्याचा अधिकार आहे. भाऊ, सुप्रीम कोर्टने जो है आपकी पार्टी ने जो फाइल किया था केस उसका जो है फैसला अगले हफ्ते इसी बीच जो है मंत्रालय में फाइलों को निपटाने का काम तेज हो गया. हम तो आशा करते हैं कि जैसे सुन रहे लोग कि लास्ट कैबिनेट है, लास्ट ये हो, हम तो आशावादी है कि निर्णय हमारे पक्ष में हो. हम अपेक्षा करते हैं कि जिस तरह से कपिल सिब्बल जी और पूरी लीगल टीम ने और हमारे सभी जो नेता वहाँ पे वरिष्ठ नेता गए, अनिल देसाई जी हो, अनिल परब जी हो, साथ ही साथ में जो वहाँ के एडवोकेट्स लॉयर्स विनायक राउत जी हो, सांसद संजय राउत जी हो, ये सब लोगों ने जो मेहनत करके जो युक्तिवाद किया और आदरणीय पक्ष प्रमुख जी के मार्गदर्शन में ये हुआ, हम अपेक्षा करते हैं कि घटना को सामने रखते हुए ये निर्णय हमारे पक्ष में लगेगा. लेकिन हम सिर्फ हमारे पक्ष की बात नहीं कर रहे, क्योंकि ये विषय सिर्फ हमारे पार्टी तक के सीमित नहीं है. आज हमारे पे ये वक्त आया, कल कोई भी पार्टी के ऊपर आ सकता है, लोकशाही के ऊपर आ सकता है, लोगों के सामाजिक क्षेत्र में काम करने वाले लोगों के ऊपर आ सकता है. इसलिए ये निर्णय लोकशाही को दिशा दिखाने वाला होगा और हम आशावादी है कि ये निर्णय हमारे पक्ष में लगे. हालांकि सुप्रीम कोर्ट के सभी जजेजों के ऊपर और न्यायालय के ऊपर ये अधिकार है, लेकिन हमारे पक्ष में निर्णय लगा तो अच्छी बात है, नहीं तो हम लोगों के न्यायालय में जाएंगे. त्यांच्याकडे निर्मा आलेला आहे. नाही, आता काही लोक निर्माने आता निर्मा वॉशिंग पावडर आलेली आहे सांगतायत, काही लोक तर डेटॉल वापरा म्हणून सांगतायत. पण अशा सर्व लोकांकडनं लांब राहण्याचीच भूमिका ही लोक घेत आहेत, कारण त्यांना हे माहीत नाही आहे की कितीही तुम्ही जर केलेले जे दाग आहेत, निर्मा पावडर असू द्या किंवा काही असू द्या, ज्यांच्यावरती अशा प्रकारे लागलेले दाग आहे ते कधीही कदापि मिटू शकणार नाही. आणि हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे. आणि म्हणून सत्ता आहे म्हणून लोक याच्याबद्दल बोलत नसतील, सत्ता आहे म्हणून लोक पुढे पाठी फिरतात. पण सत्ता गेल्यानंतर हीच लोक ह्यांच्या बाबतीत काय बोलणार आहे हे उद्या असलेल्या समाजामध्ये काम करणाऱ्या क्षेत्रातल्या लोकांना कळेल. सर, बागेश्वर धाम या जे महाराज आहेत त्यांची एक कार्यक्रम होणार आहे मीराबाईंना, मला विरोध आहे अशा प्रकारचा नाही, मला काय याच्यातली माहिती नाही आहे. परंतु आपण सर्वांनाच मी सांगू इच्छितो की हा कलयुग आहे, कलयुगामध्ये परमेश्वराने पण सांगितलं होतं का बाबा मी परत जर जन्म घ्यायचा असेल तर मी हे कलयुगात घेणार नाही. आणि ते घेतलं तरी देखील माझे विचार हे साधू संतांच्या माध्यमातून केलं जाईल.
आणि म्हणून आपण प्रत्येक साधू संताला आपण त्याचा दर्जा देतो, पण ते देव आहे असं आपण कधी मानत नाही. पण काही लोक मीच देव आहे असं जर म्हणायला लागले तर मला असं वाटते हा प्रश्नचिन्ह निश्चितपणे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महाविकास आघाडी म्हणून अजूनपर्यंत शिवसेना पक्ष या नात्याने माझ्याकडे आमच्याकडे विधिमंडळामध्ये किंवा आमचे विरोधी पक्षांकडे पण देखील अशातला कुठचाही विषय किंवा विचार ह्याला विरोध करा किंवा पाठिंबा द्या आलेला नाही आहे, मला माहीत नाही. परंतु याच्यातली अधिकची माहिती घेऊन मला असं वाटतं याच्यावरती बोलणं योग्य आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.